नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेबद्दल एक धक्कादायक बातमी या ठिकाणी हाती येत आहे आणि त्यानुसार त्या परीक्षेमध्ये मित्रांनो, ज्या पूर्व परीक्षेमध्ये बैठक व्यवस्था होती ती बैठक व्यवस्था ही व्यवस्थित नव्हती आणि त्या बैठक व्यवस्थेला आक्षेप घेणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेली आहे. पहा बातमी काय आहे या ठिकाणी मित्रांनो. पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 381,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मात्र या परीक्षेच्या बैठक व्यवस्थेबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी म्हणजे 20 तारखेला पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे. मोबाईल क्रमांकाच्या आधारे एकापाठोपाठ येणाऱ्या बैठक व्यवस्थेला याचिकेत आक्षेप घेण्यात आला असून परीक्षा झाली असली तरी निकाल स्थगित ठेवण्याची मागणी करून परीक्षा पद्धतीत बदलण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई व एन जे जामदार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. तर मित्रांनो, एक धक्कादायक प्रकार हा सुरू झालेला आहे आणि मोबाईल क्रमांकाच्या अनुक्रमांकानुसार म्हणजे मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्ही जर एकदा 4-5 जणांनी सिम घेतले अनुक्रम स्टेप बाय स्टेप आपल्या अनुक्रमांकानुसार तर त्या एका पाठोपाठ तुमचे नंबर येऊ शकतात आणि याच गोष्टीला आक्षेप घेऊन उमेदवारांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्याची सुनावणी बुधवारी होणार आहे. तर मित्रांनो, काय होतं, याचं भवितव्य काय असेल आणि या पद्धतीबद्दल तुमचं मत काय, प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.